That's great, fantastic. माहितीये अश्विन आणि अस्मिताई पण काकाच म्हणतात. मला आवडेलच तुम्हाला रविराज काका म्हणायला. नमस्कार करते. सुखी रहा. ते असले तरी माझे आई बाबा आहेत. तू का त्यांना गुंडाळतीयस? अर्जुन, आपल्यात आतापर्यंत जे काही झालं ना ते सगळं आता विसरून जाऊयात. आपल्यातलं नातं पूर्णपणे तुटायला आलं होतं. या मुलीमुळे ते तुटायचं वाचलंय. आमची सायली आहेच नाती जोडणारी. बरं, मी तुम्हाला सगळ्यांसाठी कॉफी करून आणू का? अगं नको नको, सगळ्यांची कॉफी आताच झाली आहे. माझी बाकी आहे. आई मीन माझी कॉफी बाकी आहे ना. सो माझी कॉफी रूम मध्येच घेऊन ये. बर, मी प्रतिमा आत्यांना त्यांच्या खोलीत सोडून येते, मग कॉफी करते. अर्जुन साठी कॉफी घेऊन तू नाही जायचं साहिल, त्याच्या खोलीत कॉफी घेऊन मीच जाय. पूर्णाई, तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला घरात सगळीकडे शोधलं. तुम्ही कोणाची वाट बघताय का? अग, प्रतिमासाठी फुलं सांगितली होती, ती अजून आली नाही, ते बघते. फुलं का? तुला माहितीये ना, प्रतिमाला कृत्रिम फुलं, नंतर रूम फ्रेशनर, त्यांचा कृत्रिम वास नाही आवडत. तिला ताज्या फुलांचा ताजा सुगंध आवडतो. निसर्गावर प्रेम आहे ना तिचं, म्हणून म्हटलं तिच्यासाठी फुलं मागवावी. ते सगळं खरंय पूर्णाई, पण तुमचे असे पाय दुखा लागतील. चला बघू आतमध्ये. दुखू दे ग, ती फुलं बघून प्रतिमाचा चेहरा थोडासा जरी हसरा झाला ना तरी माझं सगळं दुखणं पळून जाईल बघ. पूर्णाई, आता तुमच्या मनात सतत प्रतिमाचाच विचार असतो ना? का नाही असणार, इतक्या वर्षांनी माझी लेक घरी आली, मी तिला जन्म दिला नाही पण वाढवलं तर मीच आहे ना. तिच्यासाठी जितकं काही करीन ना तितकं कमी आहे बघ. अरे अच्छा पूर्णाई, म्हणजे तुम्ही फुलं आणायला भाऊजीने सांगितलं होतं? मला काय वाटलं की आपला तो नेहमीचा फुलवाला ना, तुम्ही त्याला सांगितले? अगं त्यालाच सांगितलं होतं, पण मला नाही माहिती रविराजने कसं कळलं. खरंच भाऊजी, म्हणजे पूर्णाईने प्रतिमासाठी हीच फुलं हवी आहेत हे तुम्हाला कसं काय कळलं? काय वहिनी, मी आपल्या नेहमीच्या फुलवाल्याकडे गेलो होतो, तिथे समजलं की सुभेदारांच्या कडून पण ऑर्डर आली आहे फुलांची. माझ्या बरोबर लक्षात आलं की पूर्णाईने प्रतिमासाठीच फुलं मागवली असणार, मग सरळ तीच फुलं उचलली आणि घेऊन आलो. अच्छा अच्छा, म्हणजे मला माझ्या मुलीसाठी आणि तुम्हाला तुमच्या बायकोसाठी हीच फुलं घ्यावीशी वाटत. पूर्णाई, यालाच म्हणतात प्रेम. आणि तेच आता प्रतिमाला डबल मिळणार आहे. थांब 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 सायली, सायली अगं थांब. अगं तू किती काम करतेस, माझ्या आईची काळजी सुद्धा तुलाच घ्यावी लागते ना. तू तिची काळजी घे, अर्जुनला कॉफी मी नेऊन देते. काही गरज नाहीये, प्रतिमा आत्या आता आराम करतायत त्यामुळे मला एवढ्यात तरी त्यांच्याकडे बघावं नाही लागणार. यांना कॉफी मीच देते. अगं किचन मध्ये किती कामं पडली असतील ना. जा तू कर, मी नेऊन देते कॉफी. सगळी कामं झालेली आहेत,
आणि मला वरती जाऊन कॉफी द्यायला वेळ आहे. सांगतेय ना जाऊन देते म्हणून.